बदलापूरमध्ये 26 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. द्विशानिधी लिमिटेड आणि अभिमान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. शहरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. बदलापूरच्या शिरगाव परिसरात भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई भेडसावत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. शिरगाव परिसरातील अमित पार्क सोसायटीतील नागरिकांना पिण्यासाठी बाटला आणावा लागतोय, तर वापरण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा टँकर मागवावा लागतोय. त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय. मागील 1.5 महिन्यापासून सोसायटीत अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हवालदिल झालेत. आमची पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे नागरिकांची पाणी समस्या कधी सुटणार हे पाहावं लागणार आहे. ऍक्च्युली आम्हाला 1.5 महिना झाला, पाणी खूपच कमी प्रमाणात, अगदी 3 मिनिटं 5 मिनिटं असंच पाणी येतोय. आणि सारखं टँकर मागून पण पाणी हा तेवढा आम्हाला भेटत नाही आहे. आणि आम्ही कंप्लेंट केली तर त्याचा पण आम्हाला तेवढा काही रिस्पॉन्स भेटला नाही आहे. समोरून पाण्याची खूपच जास्त हे चालू आहे. कधीपासून तुम्हाला प्रॉब्लेम? 1.5 महिना झाला, 1 ते 1.5 महिना. कुणाकडे तक्रार दिली? आम्ही नगरपालिकेकडे केली होती, गांधी चौकामध्ये त्यांना केली. ते त्यांनी आमचा लेटरच घेतला नाही. आणि असं 2-3 ठिकाणी केली आहे. ते बघतो, हो बघतो असं चालू आहे. अगदी म्हणजे 5 ते 10 मिनटंच येतं पाणी. आणि आता आम्ही खूप त्रस्त झाले आहोत सगळे अमित पार्क सोसायटीमधले. म्हणजे मुलांना सुद्धा अगदी त्यांना पण धुतलेला युनिफॉर्म मिळत नाही, मग ते पण त्या हे होतात, नाराज होतात मुलं. ही अशी खूपच समस्या झालेली आहे निर्माण. आधी म्हणजे अर्धा तास तरी यायचं, सरासरी अर्धा तास यायचं, कधी 20 मिनटं 25 मिनटं 30 मिनटं असं यायचं, पण तरी ते म्हणजे पुरवू शकतो आपण. पण ही आता खूपच समस्या निर्माण झाली आणि आम्ही सगळे प्रयत्न केले तर काहीच त्याच्यामधून रिस्पॉन्स मिळाला नाही आहे.